नमस्कार, मी ऋषाली नेमन, कोकणी कट्टे ह्या आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी मक्याचा चिवडा। इथे मी मका घेतले पाव किलो आहे हा। इथे मी 50 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम चण्याची डाळ घेतली आहे, ही भाजलेली आहे। सुकं खोबरं घेतले एक वाटी, चवीनुसार मीठ, मनुका, पिठी साखर घेतले मी इथे 3-4 चमचे, 2 चमचे इथे लाल तिखट घेतले, राई घेतले फोडणीसाठी आणि लसूण घेतले चांगला ठेचून घेतले। इथे आता आपलं तेल गरम झाले, मका तळून घेऊया आपण आणि अगदीच थोडा थोडा टाकायचा आहे। अशा प्रकारे आपण सगळा मका तळून घेऊया आणि साईडला असा काढून घेऊया। आपण जेवढा मका घेतलेला तेवढा सगळा इथे आता तळून झालेला आहे। आता आपण सुकं खोबरं तळून घेऊया। सुखं खोबरं इथे लालसर झालेलं आहे, तेही काढून घेऊया। इथे आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे आपली लालसर झालेले आहेत, हेही काढून घेऊया आता प्लेटवर। इथे आता आपण भाजलेली डाळ तळून घेऊया। एका सेकंदासाठीच आपण फक्त डाळ तळायची आहे आणि नंतर लगेच काढून घ्यायची। इथे आता आपण मनुका तळून घेणार आहे। मनुका तळून झालेले आहेत, तेही काढून घेऊया। इथे आपण त्याच तेलामध्ये फोडणी करायची आहे। इथे राई घातली आहे। ठेचलेला लसूण, ही फोडणी आपल्याला गरम गरमच मक्यांमध्ये टाकायची आहे। इथे आता आपण सगळं साहित्य चिवड्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। शेंगदाणे, सुकं खोबरं, भाजलेली चण्याची डाळ, मनुका, इथे आता आपण लाल तिखट घालणार आहे, पिठी साखर आणि चवीनुसार मीठ। इथे आपला चिवडा तयार झालाय। आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा।